राज्यातील ठाकरे सरकार स्वतःच्या अहंकारातून जनतेचे नुकसान करत असल्याचं आमदार आशिष शेलार यांनी सांगितलेलं आहे. मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गिका आणण्याबाबत निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारनं घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली. अहंकारी राजा मनमोजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची काय अवस्था होते अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्यात. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचं काम अहंकारी राजा आणि मनमोजी राजपुत्र करत आहेत असं त्याच दिवशी आम्ही सांगितलं होतं. मेट्रो कारशेड कांजूरला करण्याचा निर्णय घोषित झाला त्याबाबत सरकारनं काही खुलासे करण्याची गरज आहे असं सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले. त्याचा DPR झाला का, त्याचे टेक्निकल स्टडी झाले का, ऑपरेशनल प्लॅन तयार आहे का, या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचं असं चित्र आहे असंही आम्ही सांगितलं होतं. शून्य पैशात जागा ही केवळ घोषणा आहे कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार आहे म्हणतंय ती जागा मिठागरांची आहे. त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचं दिसूनच येत नाही. त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारनं आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होत असल्याचं आमदार आशिष शेलार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय. त्या दिवशी ज्या वेळेला घोषणा झाली त्यावेळेलाच प्रतिक्रिया देताना त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट म्हटलं होतं अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्यावेळेला सुद्धा सांगताना आम्ही म्हटलं होतं कि मिठागर आयुक्त सॉल्ट कमिशनरची परवानगी आपण जागा नावावर करताना घेतली होती का. आज केंद्राच्या पत्राने ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना आता मुंबईकरांना करावा लागतोय. आणि मेट्रोच्या प्रकल्पामध्ये तर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे त्याचं वर्णनच करायचं झालं तर पहिल्यांदा लटकवणे हा प्रोजेक्ट लटकवायचा मार्ग झाला, दिरंगाई करण्याचा प्रयत्न झाला आणि लटकवण्यानंतर आता अडकवणे म्हणजे जागा ट्रान्सफर करताना सुद्धा ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ते केलेलं दिसत नाही. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही अडकवणे आणि मग जनतेला त्या ठिकाणी भटकवणे आणि चुकीच्या गोष्टींची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे आणि त्यामुळे मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजी तुम्ही जो घेतलेला निर्णय हा लटकवणे अडकवणे आणि त्या ठिकाणी भटकवणे अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपली आहे यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी आहे.